नमस्कार बंधू आणि भगिनींना. सुरू असणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना जे सोयाबीनचं बियाणं पुरवलं गेलं ते सदोष आढळलेलं आहे. त्याची उगवण क्षमता अपेक्षेपेक्षा कमी आढळली आणि त्यामुळे लाखो कोट्यावधीचा खर्च करून आणि प्रचंड मेहनत घेऊन शेतकऱ्यांनी पेरलेलं हे सोयाबीनचं बियाणं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उगवलं नाही अशा प्रकारच्या तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे दाखल केलेल्या आहेत. शेतीच्या संदर्भामध्ये विशेषतः खरीपाच्या हंगामामध्ये अशा प्रकारे बियाणं सदोष निघाल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलेलं आहे. कापूस पिकानंतर खरीप हंगामामध्ये सर्वात जास्त जर कोणतं पीक घेतलं जात असेल तर हे सोयाबीन पीक आहे. विशेषतः कृषी संकटामुळे सर्वाधिक अडचणीत सापडलेला विदर्भ, मराठवाड्यातला आणि खान्देश मधला कोरडवाहू शेतकरी हे सोयाबीनचं पीक घेत असल्यामुळे हे सोयाबीनचं पीक जर बर्बाद झालं आणि हा हंगाम त्यामुळे अडचणीत आला तर या कोरडवाहू संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा संपूर्ण वर्षाची रोजीरोटी ही संकटात सापडणार आहे आणि त्यामुळे हा अत्यंत गंभीर प्रश्न आज महाराष्ट्राच्या सबंध शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलेला आपल्याला दिसतो आहे. या सगळ्या संदर्भामध्ये किसान सभेने हंगाम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्राच्या सरकारला एक निवेदन दिलेलं होतं. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय कृषी मंत्री दादा भुसे साहेब यांना हे निवेदन देऊन किमान ह्या हंगामामध्ये तरी सदोष प्रकारचं बियाणं शेतकऱ्यांना दिलं जाणार नाही यासाठी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचा उल्लेख त्या निवेदनामध्ये किसान सभेने केलेला होता. एकीकडे लॉकडाऊन, त्याच्यामुळे संकटात आलेली शेती, त्याच्यामुळे संकटात आलेले तोट्यात सापडलेले शेतकरी आणि त्या पार्श्वभूमीवर सबंध वितरण व्यवस्था एकीकडे संपुष्टात आलेली आहे अशा पार्श्वभूमीवर बियाणांचा काळाबाजार होऊ शकतो, सदोष बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जाऊ शकतो आणि त्यातून शेतकरी आणखी देशोधडीला लागू शकतात अशा प्रकारची भीती त्या निवेदनामध्ये किसान सभेने व्यक्त केलेली होती. किमान ह्या हंगामात तरी हे सदोष बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही, चांगलं बियाणं दिलं जाईल यासाठी अधिकाऱ्यांच्या स्तरावर, कृषी विभागाच्या स्तरावर आणि एकंदरीतच सगळ्याच यंत्रणेच्या स्तरावर काळजी घ्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही त्या निवेदनात केलेली होती. त्या निवेदनाचा आम्ही योग्य प्रकारे दखल घेऊ असं आम्हाला कळवण्यातही आलेलं होतं. मात्र खेदाची बाब अशी की आता हे सोयाबीनचं इतक्या मोठ्या प्रमाणात बियाणं जर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं असेल आणि ते सदोष आढळलं असेल तर त्या निवेदनाची पुरेशी दखल घेतली गेली नाही असंच खेदानं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. शेतकऱ्यांचं याच्यामुळे जे नुकसान झालेलं आहे ते भरून दिलं जावं आणि दोषींवर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रातील शेतकरी सरकारकडे करतायत. सरकारने या पार्श्वभूमीवर एक पत्र महाबीजला पाठवलेलं आहे. मंत्रालयातील अवर सचिवांच्या सहीने आणि कृषी मंत्र्यांच्या हवाल्यानं महाबीजला या पत्राद्वारे सांगण्यात आलंय की हे जे सदोष बियाणं आहे ते महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांनी जिथे जिथे तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारींची शहानिशा करून ते बियाणं बदलून द्यावं अशा प्रकारचा निर्देश या पत्रामध्ये दिलेला आहे. निर्देश स्पष्ट आहे की सरकारला केवळ हे बियाणं बदलून देऊन हे प्रकरण संपवायचं आहे. हे बियाणं चुकीचं कुणी दिलं, गुण नियंत्रण समिती काय करत होती, अधिकारी काय करत होते, ज्या कंपन्यांना परवाने दिले त्या कंपन्याने सदोष बियाणं पोहोचवण्याची हिंमत महाराष्ट्रामध्ये कशी काय केली, यात कोण दोषी आहे, या दोषींकडून नुकसान भरपाई वसूल करण्याच्या बद्दल काय करता येईल, शेतकऱ्यांचं जे कोट्यावधीचं नुकसान झालं ती नुकसान भरपाई भरून देण्याबद्दल काय करता येईल याबद्दल मात्र सरकारला काहीही करायचं नाही, केवळ बियाणं बदलून देऊन हे प्रकरण संपवायचंय असा अर्थ या पत्रामधून स्पष्ट होताना दिसतोय, जो महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत घातक अशा प्रकारची गोष्ट आहे. मित्रांनो, ज्यावेळी शेतकरी बियाणं पेरतात त्यावेळी केवळ फक्त बियाणांचा खर्च वाया जात नसतो, जर हे बियाणं उगवलं नाही तर मेहनतीसाठी लागणारा खर्च, निविष्ठा, जसं खत आहेत, बियाणं आहेत, कीटकनाशक आहेत, तो संपूर्ण खर्च, मजुरीचा खर्च आणि शेतकऱ्यांनी केलेली अतोनात मेहनत, त्याचबरोबर जमिनीतली ओल, पावसाचं वातावरण, या सगळं गमावल्यामुळे जे नवीन संकट शेतकऱ्यांवर उभं राहतं या सगळ्यामुळे या सगळ्याचा विचार करून त्याचं किती नुकसान झालंय याचा आपल्याला अंदाज करावा लागतो. सरकार मात्र केवळ बियाणांचे पैसे एक प्रकारे देणं किंवा बियाणं बदलून देऊन हे प्रकरण संपवणं अशा मनस्थितीमध्ये दिसतंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं हे निविष्ठा, मेहनत, मजुरी याच्यामध्ये जे काही सगळं नुकसान झालंय हे भरून देण्याच्या बद्दल सरकारच्या मनामध्ये
नक्कीच कोणत्याही प्रकारची आस्था नाही अशा प्रकारचा निर्देश सरकारच्या ह्या पत्रापासून समोर येतो आहे. शिवाय सरकारने केवळ महाबीजला हे पत्र दिलेलं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी महाबीजच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर परवानाधारक कंपन्यांकडून हे बियाणं विकत घेतलेलं आहे. सरकारच्याच परवान्याने सरकारच्या अधिकाऱ्यांच्याच ना हरकतीनं हे सदोष बियाणं ह्या खाजगी कंपन्यांनी शेतकऱ्यांना विकलेलं आहे. त्यामुळे ह्या खाजगी कंपन्या आणि असे परवाने देणारे सरकारचे अधिकारी आणि एकंदरीतच सरकार सुद्धा याच्यामध्ये नक्कीच जबाबदार आहे. आणि त्यामुळे महाबीजच्या व्यतिरिक्त या खाजगी कंपन्यांवर सुद्धा कारवाई आणि त्यांच्याकडून सुद्धा भरपाईची प्रक्रिया बीड बियाणं बदलून देण्याची प्रक्रिया होणं हे अपेक्षित होतं. सरकारने त्यांच्याबद्दल एक शब्द सुद्धा या पत्रामध्ये काढलेला नाही. शंका यायला वाव आहे की महाबीज सरकारचं आहे ठीक आहे, परंतु इतर कंपन्यांना जी ही सूट मिळते आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. सरकारमधील घटक पक्षाचे काही नेते हेच तर या कंपन्यांतले भागीदार नाही ना, आणि त्यांचं हितरक्षण करण्यासाठी या खासगी कंपन्यांना पाठीशी घातलं जात नाही ना, अशा प्रकारची रास्त शंका यामुळे जाणकारांमधून व्यक्त होते. मित्रांनो, मॅक्स महाराष्ट्र आज या सगळ्या प्रकरणाला हात घालतंय. मी मॅक्स महाराष्ट्रच्या संबंध टीमचं अभिनंदन करतो, कारण आज या सगळ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे आपण सर्वांनी उभं राहण्याची वेळ आहे. एक प्रचंड दबाव हा सरकारवर आणावा लागणार आहे. किसान सभा, शेतकरी संघटना आणि शेतकरी ज्या मागण्या करतायत त्या सरकारने मान्य कराव्यात, यासाठी आपण सगळ्यांनी आज शेतकऱ्यांना पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. मागण्या अत्यंत साध्या आहेत की जे पीक आज आमचं बर्बाद झालं, शेतकरी त्यामुळे अडचणीत आला, ते बियाणं ज्या कंपन्यांनी पुरवलं आणि ज्या अधिकाऱ्यांच्या परवानीनं ज्या अधिकाऱ्यांच्या ना हरकतीनं हे बियाणं गेलं, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि हे बियाणं जे दोषी पुरवलं गेलं त्या दोषी अधिकाऱ्यांवर आणि कंपन्यांवर कठोरातली कठोर कारवाई ही महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीनं झाली पाहिजे. ही एक नंबरची अत्यंत कळीची मागणी आज शेतकरी करतायत. दुसरी मागणी अर्थातच, जे पीक आमचं बर्बाद झालं त्या पिकाला उभं करण्यासाठी जो संबंध खर्च लागला, मग तो मशागतीचा आहे, तो मजुरीचा आहे, तो बियाणं खतं औषधं हे सगळं विकत घेण्याचा आहे, तो अवजारांचा आहे, हा संपूर्ण खर्च विचारात घेऊन जे नुकसान शेतकऱ्यांचं झालंय त्या नुकसानीची संपूर्ण भरपाई या कंपन्या आणि सरकार जे दोन्ही दोषी आहे यांनी भरून दिली पाहिजे आणि पुरेशी नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. ही दोन नंबरची मागणी आज शेतकऱ्यांमधून येते. तिसरी जी मागणी शेतकऱ्यांमधून पुढे येते ती अशा प्रकारच्या चुका भावी काळामध्ये होणार नाही यासाठी सक्षम यंत्रणा उभी करणं, जी यंत्रणा आहे त्यातले दोष दूर करणं आणि कायदेशीररित्या सुद्धा खाजगी कंपन्या, सरकारी कंपन्या आणि सहकारी कंपन्या यांनी जर असा गलथानपणा केला तर असा गलथानपणा करणाऱ्या कंपन्यांवर आणि या कंपन्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारच्या तरतुदी असणारं कायद्याचं संरक्षण सुद्धा आगामी काळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभं केलं पाहिजे. ही तिसरी मागणी शेतकरी समुदायामधून केली जाते. मित्रांनो, या सगळ्या मागण्यांच्या संदर्भामध्ये शेतकरी अत्यंत आक्रमक आहेत आणि प्रसंगी आंदोलनात उतरण्याची सुद्धा भूमिका हे महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधामध्ये आज शेतकरी घेताना आपल्याला दिसते. जो युक्तिवाद यातल्या जाणकारांच्या वतीनं विशेषतः कंपन्यांच्या वतीनं केला जातोय तोही मला वाटतं या संदर्भामध्ये पाहण्याजोगा आहे. त्यांचा असा युक्तिवाद आहे की मागील हंगामामध्ये ज्यावेळी सोयाबीनचं बियाणं शेतामध्ये उगत होतं, ज्यावेळी ते उभं होतं त्यावेळी परतीचा पाऊस आला आणि त्यामुळे ज्या शेंगा बियाणांच्या प्लॉटला लागलेल्या होत्या त्याच्यामध्ये पाणी गेलं, त्या भिजल्या आणि त्यामुळे गुणवत्ता आणि उगवण क्षमता या हंगामामध्ये ह्या बियाणांची कमी झालेली आहे. मित्रांनो, ह्या ज्या अधिकाऱ्यांना पगार दिला जातो त्यांना जी जबाबदारी दिली जाते आणि ह्या कंपन्यांना जे परवाने दिले जातात याच्यामध्ये हेच तर अपेक्षित असतं की जे बियाणे प्लॉट आज महाराष्ट्रभरामध्ये लावले गेलेले आहेत त्यामध्ये अशा प्रकारे जर संकट आलं, बियाणं जर भिजलं, ते त्याची उगवण क्षमता त्यामुळे कमी होण्याचे वाव आले किंवा त्याच्यावर किटीचा वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया, वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू यांचा जर प्रादुर्भाव त्या बियाणे प्लॉटवर झालेला असेल तर भिजलेलं आणि प्रदूषित झालेलं, उगवण क्षमता कमी असलेलं अशा प्रकारचं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत जाऊ नये, याच तर साठी या सगळ्या अधिकाऱ्यांना पगार दिला जातो आणि हे सदोष बियाणं नाही याची तपासणी झाल्यानंतरच या कंपन्यांनी हे बियाणं
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं यासाठी या कंपन्यांना परवान्याची अट टाकलेली असते. त्यांच्याच या सगळ्या उत्तरामध्ये ते दोषी आहेत हे स्पष्ट होत आहे. बियाणं जर भिजलेलं होतं त्याच्यामुळे जर त्यांची उगवण क्षमता कमी होईल असं स्पष्टपणाने दिसत होतं तर हे भिजलेलं आणि उगवण क्षमता कमी असण्याच्या शक्यता निर्माण झालेलं बियाणं हे शेतकऱ्यांपर्यंत कसं काय पोहोचलं, कोणाच्या चुकीमुळे पोहोचलं हे या संदर्भामध्ये शोधण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या वतीने आणि तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीने आपण सगळेजण मागणी करूया की सरकारने हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घ्यावा, याच्यामध्ये दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्याचं जे संपूर्ण नुकसान झालंय ते तातडीने भरून द्यावं. आता अजूनही हंगाम सुरू आहे त्यामुळे किमान आता तरी शेतकऱ्यांना चांगली गुणवत्ता असणारं सोयाबीनचं बियाणं हे तातडीनं पुरवावं, सरकारने गाफील राहू नये अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं आणि तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारकडे करतो. धन्यवाद. शेतकरी एकजूट जिंदाबाद.